तर भावांनो, अशा प्रकारे हे निखिल वाघ तुम्ही बघता आणि हे कवळपील पोरगाव का हे निखिल हे महेश गुरव बघू शकता तुम्ही. तर हे भावांनो आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हे निखिल वाघ मुंबईवर आले इकडं सांगलीला एकासाठी. तर ह्याला जरा संशय आहे की समुद्रातलं म्हणजे सात समुद्र किनारपट्टीचं समुद्रातलं पाणी कमी झालंय आणि ह्याला वाटतं इकडं आले इकडल्या नदीला आले. पण तसं काय नाही, नदी आणि समुद्राचं वेगळं राहते मिलाप. हा, ते इकडून आहे उगम त्याचा. तर उद्देश एकच आहे, धनापाचा परवा वाढदिवस झालाय. धनापाचा वाढदिवसानिमित्त आज तिची पार्टी आहे. पण ह्याने सकाळी झालंय निखिल वाघ, पण ह्याला बी त्यात सकाळपासून उपाशय मान त्या मोठा मनाच्या धनापाचा सकाळपासून मला बी फोन नाही. याला महेश बोलाय फोन नाही, निखिल वाघला फोन नाही, आणि तर काय किरकोळच आहे, कुणालाच फोन नाही. आम्ही जबरदस्ती चालला काय फोन मी नसतं का, नाहीतर मी त्यानं त्याच गाजा वाजा चावला. अरे सांगितलं की या की मग तुम्ही असं दाब दिले त्यानं. तर आता ह्याचं म्हणणं असं आहे की ह्याचे कसले ऍशेट कॉम्प्युटर याचं दुकान हे आहे क्लासेस आहे. तर आता ह्यानं हे छत हे ऍडव्हर्टाईजची छत्री छापले आहे ना, हे छत्री छत्री कशाला ती सांग. छत्री प्रत्येक ऍडमिशन माग ती छत्री दिली जाते. ऍडमिशन साठी आलात तर ती तुम्हाला छत्री भेटेल आणि 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 बाकी सगळ्या गोष्टी पण तुम्हाला बघायला भेटतील. स्टे ट्यून कनेक्टेड. तर ह्याचं मग इच्छा आहे ना, सकाळी दिवस निघाल्यापासून छत्री घेऊन येणार आहे. आता का सांगली येऊन येतं का काय मुंबईला क्लासेसला पोर काय घेऊ शकतो फ्लाईट नाईट. जे कोणी पहिले 50 लोक ऍडमिशन करतील. अरे बाबा हे सिरियसली विषय, सिरियसली बहुत चेष्टा करू नको रे बाबा. जे कोण पहिले 50 लोक ऍडमिशन करतील ना राहुल दादांच्या रेफरन्स न, त्या प्रत्येक 50 लोकांना मी राहुल दादांबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलून गेलो. आता एवढं माझ्यासाठी करायला लागतंय आता सांगतो. आणि एक छत्री आणि कोण महेश दादांची फॅन सॉरी महेश दादांचा कोणी फॅन असेल कोणी तर त्यांच्यासाठी पण व्हिडिओ कॉलची सुविधा अवेलेबल आहे. आणि कोण जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे माझ्या आपल्या काय म्हणते ती आपल्या डायरीमध्ये हमारे डायरी में जो रहेंगे ना संबंधी हाँ हमारे जो संबंधी रहेंगे वो सबको आपको वीडियो कॉल लगा के देंगे. लेकिन उधर आके नाम बताने का नहीं तो एडमिशन करने का पहले भूख लगले भावनो धनाप वाट बगल का नहीं महित ने पण त्यांना पकड जायचं. चला वाढदिवसाची पार्टी आहे. पाहुणचार काय करते बघूयात. इचलकरंजीला चाललोय आम्ही. आता किती मोठं मन आहे ते आता कळेल पुढे. तर घ्या घ्या ऍडमिशन ऍसेट कॉम्प्युटरला आणि घेऊन जावा घरला छत्री. ऍसेट कॉम्प्युटरला ऍडमिशन करा आणि आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती बोलण्याचा घेऊन जावा छत्री अनुभव. आणि पावसाळ्यात चांगली छत्री क्वालिटी चांगली आहे बरं का. काम आमची क्वालिटी जास्त म्हणजे जोडपे जरी गेलो तर भिजायची नाही, टिपटिप बरसा पाणी म्हणायची नाही. हे बघा त्याच्या आतमध्ये काय छत्री आहे. छत्रीने दोघं असलं तरी बी भिजत नाही याच्यात. टिपटिप बरसा पाणी गाणं म्हणायचं नाही. हा भिजत नाही याच्यात. हे असली छत्री आहे. धन्यवाद भाऊ. चलो चलो एकच पक्क. मी अशा तऱ्हेने चाललेलो आहे गाडीत आहे आणि आता डीपी दादांची नाही नाही म्हणलं तर 50 ते 60 कॉल आलेले आहेत. भावनो आतुरतेने वाट बघत आहेत ते आमची. तरी डीपी दादा तुमचे ते तुम्ही म्हणू शकता. मी डीपी दादा हा मग आम्ही चाललेलो आहे आणि हे बघू शकता आमचा प्रवास. आणि डीपी अजून पण फोन येतोय डीपी दादांचा. कट कर कट कट कर. ओके ओके हे आलं 5-10 मिनिटात पोहोचतो डीपी दादा. हा ठीक आहे. आणि महेश दादा आहेत तिथे, राहुल दादा आहेत, निखिल दादा आहेत, सगळेजण आहेत, मी पण आहे. लवकर या लवकर या म्हणाला आहे. उचक्या लागल्यात मला. कधी कधी तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवण कधी घालू, कधी पंक्चर करू, इतका जीव तोडून माणूस तो आम्हाला फोन करतोय. म्हणजे अशी अशी व्यक्तिमत्व मी माझ्या आयुष्यात बघितली नाही. एवढं प्रेम, एवढं उतावळेपणा, एवढं आपुलकी ह्या आत्ताच्या 2022 मध्ये. आणि एवढा मोठा माणूस आहे, एवढी मोठी व्यक्तिमत्व आहे, पण कमीत कमी आम्हाला 30-40 फोन केले. दादा येणार आहे का नाही, या नक्की या बरं का. महेश दादा निखिल दादा तर मुंबईवरून आले आहेत. राहुल दादानी गाडी काढली ह्यासाठी बाबा नाही धनापाला एवढा म्हणजे आपुलकीने बोलवायला तर जाऊयात. माणूस भरपूर मोठा माणूस आहे. पण आता चाललोय आता बघूयात आता काय काय आता काय होतंय. आम्हाला पण आता बंद करा रे, लेट फेकापेकी झाली बंद करा. फोन केलेलं नाहीये निखिल बाबा बंद कर रे, छाती दुखलाय माझा बंद करा. आता मी 2 मिनिटांमध्ये सोसायटी फर्निचर मध्ये जातोय आणि बघू शकता आता तुम्ही सोसायटी फर्निचर मध्ये आम्ही जाणार आहे. 1 लवकर किमान घेणार आहे. कुठे मी
सोसायटी फर्निचर. तर आलोय आपण आता सोसायटी फर्निचर. सोसायटी फर्निचर मध्ये आपण आलेलो आहे. नाही म्हणावं तुम्ही, नाही म्हणावं. लय मोठा विषय म्हणजे मित्र हे ना आता येऊन बसले इथे धनाप्पा. धंदा कुठला कर प्रत्येक वेळेला ह्यो आला की मृतदेहाला दुपारी बोलून घेता आणि रात्री माझ्याकडे जेवणाला घेऊन येतात. ह्यो कुठला धंदा? ह्यो कुठला धंदा? खर्च माझ्याकडे होय आईला लढतर. मग सोसायटी फर्निचरचा ब्रँड अँबॅसिडर कशाला करायचा आम्हाला? अरे जाहिरात करणाऱ्याला अरे काय जेवायला तर जाहिरात की काय हे काय खुर्च्या घ्या, पलंग घ्या, सोफा सेट घ्या आणि धनापाला घेऊन जा. पण खरं सांगतो भावानो एक आज म्हणजे महत्वाची गोष्ट सांगतो, विनोदाची गोष्ट नाही. म्हणजे मी तर म्हणजे माझ्या संपूर्ण उभ्या आयुष्यात धनापासारखा माणूस बघितला निकट. नाही नाही चेष्टा नाही, चेष्टेचा विषय नाही. खरंच मनानं राजा माणूस आहे. ग्रेट म्हणजे ग्रेट म्हणजे ह्याच्यावर एखादी पुस्तक जर लिहिलं पुस्तक जर लिहिलं शै आहे की नाही शै लिहिलेली पेंट पेंट नवी जर लिहिलं 3 दिवसात आपलं पण शै उडून जाईल. कारण हे जर कोणी वाचलं आणि त्याच ते जर आत्मसात जर केलं तर घरदार बिकल लागेल. आज म्हणजे आज विषय महत्वाचा सांगतो तर आज महेश भाऊ म्हणजे पहिल्यांदा आज म्हणजे भेट आमची काय हजार वेळेस झाले पण सोसायटी फर्निचर मध्ये पहिल्यांदा आले म्हणजे सोसायटी फर्निचर. तर खरंच असं व्यक्तिमत्व मी कधीच बघितलं. किती पप्प्या दिला था, किती गाल वाढला था, सगळं कॉन्ट्रीब्युशन काढायचं आहे. घ्या काळाचा ठोका चुकलाय. मी जे व्हिडिओत बोललो भावने ह्याच्या आधी कार मध्ये काही चुकीच नाही. मी म्हणलं अडचणीत आहे भाऊ, 12 महिने अडचणीत आहे. फिरवून नको जरा हे बघा कुठल्या कुठल्या भाऊ 12 महिने अडचणीत आहे. कुठल्याही गोष्टीला कॉन्ट्रीब्युशनच म्हणते ना. अरे काय काय कॉन्ट्रीब्युशन करायचं नेमकं आम्हाला सांग बाबा. कोण कवा बिल काय काय? ओ महेश भाऊ, साक्षीला महेश भाऊ आहे. महेश भाऊ सांगा तुम्ही. इचलकरंजीला आम्ही आलोय बरोबर आणि कॉन्ट्रीब्युशन म्हणते याचा जीवाला लाज वाटायला. बघणाऱ्यांना पटत का जरा दादा? आम्ही तिथं काय काय सांगितलं? अरे आमचं जाऊ दे रे बाबा, आम्ही निर्लज माणूस आहे. सोन्यासारखं माणूस आले ते पाप मुंबईहून पाप गरीब माणूस ते तोंडाने गरीब आहे. ह्याच्यानं कसं आहे माहित नाही, तुला माहित आहे कसं आहे. पण मागच्या वेळेस तुम्ही बघा विषय आता विषय संपला ह्याचा काय संबंध नाही संपलाय मला आता गिरण्याचा संबंध या गिरण्या. आता हे विषय कसं होतं खरं खरं सांगतो भावनो, खरं खरं सांगतो. 38 वर्षांनी मोठा माणूस नाही, 38 वर्षांनी मोठा मी याच्यापेक्षा. चला 38 वर्षांनी मोठा. ऐका आता हे सगळ्या विषय काय सांग का हे कॉन्ट्रीब्युशन नाही काय नाही, ह्याला फक्त एकच म्हणून घ्यायचंय बाबा एवढी बार कर खर्चा पुढच्या वेळेला मी करतो हे म्हणल्याशिवाय. प्रत्येक वेळी करतोय कोण असं प्रत्येक वेळी म्हणते दरवेळी फाडतो. कोण? महेश भाऊ साक्षीला भावनो विचारा महेश भाऊला. आज इचलकरंजी तुमच्या मी काय काय बोललोय माहितीये का व्हिडिओ मध्ये? एवढी तारीफ केली, एवढी तारीफ नाही तारीफ केले राव. पण हे ना हे असलं बोलायला ना जे आता आम्ही याच्या अगोदरचं जे वाक्य बोललोय गाडीत बसल्यावर सांगलीत बसल्यावर जे बोललोय. मी शाह मावसरी खात नाही. कोण? ज्या यांच्या थोबाडावर फेकून मार. कॉफी सांगितली दादा भावनो तुम्हीच बघा आता. नाही येणं तर करणार आहे सगळं पण पुढचं नियोजन काय तुम्हाला कळालंय आता भावनो प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील. आले काय काय पाहुणचार केलं पहिल्यांदा हे ना महेश भाऊ म्हणजे पहिल्यांदा आले तिथं सोसायटी फर्निचर मध्ये त्याने म्हटलं चहा हे ना ए चान रे त्या ती आली ते तई आली दूध सपले. अरे काय 2 एकर मध्ये सोसायटी फर्निचर आहे दूध सपले म्हणाले. अरे दूध इकायला पण काय ठेवा 2-4 मोठे लट फ्रीज आहे मोठा सोन्यासारखा माणूस आहेस तू. मला काय माहित आहे आमच्या दुकानात दिवसाला 2 लिटर दूध सपते. अरे घरात लागतंय 3 लिटर माझ्या घरात लागते हो. मग तुम्ही आणणार 2 माप दादा
देशी गाई तर 2 लिटर आणि 1 लिटर म्हशीच घरते 10-20-30 आणि आल्याच्या तू आम्हाला 40 रुपये आमचा बाहेर पिन होता 40 रुपये तो अर्धा लिटर दूध आणून दुधात चहा करायला लावला तो 40 रुपये आमचा बाहेर पिन होता तिथे गाड्यावर पिन होता आमचा 40 रुपये देतो यायचं नाही औकादीवर तुम्ही पाजालोय नव्हतो त्याच्या परमिशन मध्ये लगेच गाड्यावरचं औकादीवर कशाला यायचं म्हटलं औकादीवर मान आहे ना आम्ही पेतो घ्या मी काय गाडी अरे गाडी मान हानीचा दावा ठुकीन आमचं गाड्यावर चहा गाड्यावर नाश्ता गाड्यावर सगळं आम्ही चड्ड्या बनेल घेतला आम्ही गाड्यावर आम्ही चड्ड्या बनेल घेता सुद्धा 1 नंबर क्वालिटी मागतो तो मुद्द्याचं बोला की मुद्द्या हा मुद्द्याच काय नाही भावानो थोड्याच वेळात आपले मान्य श्री आदरणीय श्री धनंजय पवार आमचे काळीज आधारस्तंभ आमचे धडकन सावकार इचलकरंजीचे कसले व्यक्तिमत्व काय कशाचं व्यक्तिमत्व कशाचं करे ना नाही नाही ओके नाही चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या म्हणजे सेवेत आम्ही आता सध्या निघालोय कुठं निघालो काय माहित नाही धनपाळाच माहित आहे जे खाऊ घालील ते खायचंय बघू आता ह्यानं काय आणि भावानो तोंडावर आमच्या घोटभर चहा मारतो म्हणले पिता भावानं तेवढा तर ओके भावानो धन्यवाद तर अशा प्रकारे अन्नदाता आमचे अन्नदाता सोसायटी फर्निचरच्या बाहेर निघालेले आहेत कशाला सांगायचं दिले की तुम्हाला दोघांना मॅचिंग कसं काय भेटले कुठल्या सेल मधनं घेतलं नाही नाही त्याने दिले मला नाही हे सोसायटी हे भावानो हे सोसायटी फर्निचरची जाहिरात करण्याकरता ती दिलेलं आहे त्याने मला ह्याच्यावर कुठे लिहिले सोसायटी फर्निचर अरे ह्याच्यावर नाही रे बाबा जाहिरात करण्याकरता जाहिरात केली की हे मिळते काय चला रे चल ना बाबा चला साहेब तर धनंजय पवारचं आगमन होऊन तिकडे जेवायला आता न्यायला लागले अर्धा एक तास झालं रडून 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 आता जेवायला न्यायला लागले दादांचं एवढं मोठं म्हणणं आहे दादा कुठे गेले दादा दादांचं एवढं मोठं माझ्या तोंडावरच्या चेहऱ्यावरच्या हातूवर जाऊ नका आत दुखाले लई दुखाले अण्णा दादा दादानी आम्ही बघितलं ना असल्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन आले पैसे काय नाही एवढं मोठं व्यक्तिमत्व हे उगच म्हटलं नाही व्हिडिओ मध्ये खरंच एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे तुम्ही आलाय माझ्यासाठी इथपर्यंत मला फाडलुसित घालायची एक पग आहे लुसलुसित घालायची एक पग आहे हा चला तर मित्रांनो दिसत नाही हाय की हाय की तर मित्रांनो धनप्पाची सुंदर अशी वाढदिवसाची पार्टी झालेली आहे म्हणजे मन असं गदगद झालं नाही गदगद झालंय भारी वाटलं धनप्पा कसं वाटलंय वाईट वाटलेलं काबर वाईट वाटलेलं छाती दुखायला साडेचार 4,000 रुपये झोपले छातीत कळ मारायचं कारण धनप्पाला माहित आहे आम्हाला माहित आहे आम्ही दुःख समजू शकतो 1912 आणि 2118 नाही 1912 आणि 2118 वेगळेवेगळे बिल काय म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज व्हेज मी निखिल दादा हे सुंदर असा सुंदर असा कार्यक्रम झालाय धन्यप्पा आणखी एकदा वाढदिवसाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा भरपूर भरपूर शुभेच्छा वाढदिवसाच्या तुझा वर्षात 40 वेळेस वाढदिवस आमची इच्छा आहे म्हणजे मला 40 वेळा पण 5-5 हजाराला घोडा लागतो मुंबईवर नाही ते यायला आहे का नाही इथे बिचारा घोडा लागला की इकडनं पाठवला तर चालतंय चालतंय का मग आम्ही येतो तिकडे चालतंय या ना 40 वेळेस करा व्हिडिओ निखिल आला तर 1,00,000 रुपये खर्च करतो काय परत आला 1,00,000 रुपये खर्च कधी यायचं सांगा गोड पग कधी यायचं सांगा एक गोड पग नाही कधी यायचं सांगा तुझी बायको परवानगी दिल्यावर कधी बी देते त्याचं टेन्शन नाही ती माहेर त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही फोन करतो की बर चालते काय धन्यवाद दादा असं धनप्पा राहू दे धनप्पा धनप्पा भेटू नका परत भेटू नका धनप्पा धनप्पा सारखा माणूस या जगात कोण नाही खरंच मनापासून बोललो धन्यवाद भावांनो ओके